आई लहानपणी म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा आणि माझे वडील पोलीस कॉन्स्टेबल, आई साधी ग्रामीण भागात आलेली दुसरी पाच स्त्री, एका मॉन्टेसरीच्या शाळेत मोलकरणीचं काम करायची. तिचा तिथे अपमान झाला. मग तिला राग आला की माझा अपमान झाला. काय अपमान झाला? तर ती माझ्या धाकट्या भावाला घेऊन जायची. आता कुठे ठेवणार धाकट्या भावाला, छोट्या मुलाला? आणि त्या मालकिणीने त्या मुख्याध्यापकांनी सांगितलं उद्यापासून या पोराला आणायचा नाही, तर तुझी नोकरी गेली. आणि मग तिला राग आला आणि तिने स्वतःची शाळा काढली. एका दुसरी पाच स्त्रीने चौथीपर्यंतची शाळा काढली. हे आता तिने जेव्हा त्या सगळ्या मैत्रिणीस सांगितलं तेव्हा कुठेतरी माझ्या बालमनावर कोरलं गेलं असेल. आणि म्हणून मग जेव्हा मुस्काळीत बसली तेव्हा म्हटलं मी माझी पेपरची लाईन काढणार. आणि मित्रांनो, ती मुस्काळीत खरोखर मला आयुष्यभर उपयोगी पडली. त्यांनी योग्य तीच मुस्काळीत मारली होती, कारण की जेव्हा माझी पेपरची लाईन सुरुवात झाली तेव्हा असं लक्षात आलं की अरे, रोज सकाळी आपल्याला वेळेतच पेपर टाकावा लागतो. आपल्या घराच्या बाहेर जर रोज सकाळी 7 वाजता जर मुंबईकरांना, किंवा 6 वाजता जर लोकसत्ता येणार असेल, किंवा सामना येणार असेल, किंवा अजून सगळ्या पेपरची नावं घेतो नाही तर माझा उद्या बातमी कट व्हायची, जे इंग्लिश येणार असतील, तर जर 7 वाजताचा लोकसत्ता एक दिवशी 7:30 आला, किंवा 7 वाजताचा महाराष्ट्र टाइम एक दिवशी 7:45 आला, किंवा जय शिवाजी 7 वाजताचा सामना एका दिवशी 8:00 टाकला, कधी 8:15 टाकला, तो पेपरवाल्याचा पेपर बंद होईल, त्या पोऱ्याचा पेपर बंद होईल. आणि म्हणून लक्षात आलं की पंक्चुअलिटी काय महत्वाचं आहे. आपल्या धंद्यात आपल्याला काय शिकायला मिळालं? पंक्चुअलिटी. आपण ज्याच्या घरात पेपर टाकतो त्या क्लायंटचं तोंड आपण कधी बघत पण नाही, कारण की तो झोपलेला असतो आणि आपण दाराआड टाकतो. तुमच्याकडे काय पद्धत माहिती आहे? आम्ही दाराआड टाकायचो. पूर्वीच्या काळी आमच्याकडे पुण्यामध्ये पहिला किंवा दुसऱ्या मजल्याच्याच बिल्डिंग होत्या. बरोबर नेम धरून खालनं पेपर मस्त भिरकवायचं की त्या गच्चीतनं आत पडलाच पाहिजे बरोबर, मजले न चढता. ही पण एक कला होती. आणि अशा प्रकारे आयुष्यामध्ये माझा जो आवडता व्यवसाय मी जो केला, जवळजवळ 4, 4.5, 5, 6 वर्षे तरी मी सायकलवर माझी स्वतःची लाईन होती. आणि त्याच वेळेला आमच्या वेळेला SSC रिझल्ट, माझं वय 63 आहे, तुम्ही नवीन जनरेशन असेल तुम्हाला SSC रिझल्ट हा कळणार नाही प्रकार. SSC रिझल्ट हा आत्तासारखा इंटरनेटवर यायचा नाही किंवा कॉलेजच्या लिस्टला पण लागायचा नाही, हा वर्तमानपत्रात छापला जायचा. आमच्याकडे पुण्यामध्ये त्यावेळेला पुन्हा हेराल्ड नावाचा इंग्लिश पेपर होता आणि त्याच्यामध्ये तो रिझल्ट छापला जायचा. मला आठवतं माझी पेपरची लाईन होती, मस्त माझी स्वतःची सायकल होती, आमच्याकडे मस्त पॅन्ट असायची, पॅन्ट फार गमतीशीर असायची बरं का ती. आमच्याकडे बेल बॉटम नावाचा घाणेरडा त्यावेळेला प्रकार होता, म्हणजे गुडघ्यापर्यंत टाईट आणि त्याच्याखाली पायजमा. हे डिझाईन कोणी शोधलं माहीत नाही पण ते होतं. आणि त्यामुळे गुडघ्याखालचा पायजमा जो असायचा तो सायकलच्या चेनमध्ये अडकून म्हणून क्लिप पण लावावी लागायची. जरी पायजमा नाही घातला तरी पॅन्टला क्लिप लावावी लागायची. आणि सकाळी त्या SSC रिझल्टच्या दिवशी त्या पुणे हेराच्या ईस्ट स्ट्रीटवरच्या कॅम्पसल्या ऑफिसमध्ये जायचं, सगळे पेपर मिळवायचे ते आणि सायकलला टांग मारायचे, आला आहे SSC रिझल्ट, आरोळी टाकायचा हो काय, चला पुढच्या 5 मिनिटात सगळे अंक प्रीमियम नाही ऑननी नाही म्हणायचं आपण, काय ब्लॅकमध्ये नाही विकत आपण, कारण तो SSC रिझल्ट एवढा लागायचा, 4 आण्याचा अंक 8 आण्याला 10 आण्याला जो मिळेल ते घ्यायचे, कारण त्या मुलाचा रिझल्ट त्यात असायचा. आणि माझ्याकडे त्या दिवशी 80 रुपये गोळा झाले होते. 80 रुपयाची चिल्लार पॅन्टच्या डाव्या खिशात टाकली, पॅन्ट खालीकडे डावीकडे घसरायला लागली, बाहेर काढली. 40 रुपये या हातात घेतले, 40 रुपये या हातात घेतले, दोन्ही खिशात असे हात घातले. आणि जगातला मी तो श्रीमंत होतो की 80 रुपये त्या दिवशी, मी तो दिवस कधीच विसरू शकत नाही. आज माझा ग्रुपचा टर्नओव्हर 5,500 कोटीच्या पुढे गेला आहे, पण ते 5,500 कोटी ते 5,500 कोटी मला आज डसतात, मला आठवतात ते 80 रुपये, कारण माझे ते कष्टाचे होते. पहाटे 5:30 उठून पेपरची लाईन टाकायची. आमच्याकडे दुसरी लाईन होती, तुमचे मुंबईचे जे पेपर असायचे ते 9:30 यायचे. त्यावेळेला लोकसत्ता इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे जे पेपर होते ते आमच्याकडे मजूर अड्ड्यावर यायचे. आम्ही पुणेकर मंडळी पुराव्या सकट बोलतो, थापा मारायच्या नाही, म्हणून सगळं सत्य तेच बोलायचं. त्यामुळे लोकसत्तावाले असतील तर तुम्हाला सांगतो, तुम्ही मजूर अड्ड्यावर तुमचे पेपर यायचे 9:30 आणि टाईम्स ऑफ इंडियाचा ग्रुप, ते जरा टाईम्सवाले भारी असल्यामुळे त्यांचं कॅम्पस ऑफिस होतं क्वार्टर गेटला, तर ते क्वार्टर गेटला तिथे घ्यायचे. त्यामुळे इकडे लोकसत्ताचा अंक घ्यायचे, इंडियन एक्सप्रेसचे घ्यायचे, तिकडे सायकलवर जाऊन कॅम्पामध्ये जाऊन तुमच्या टाईम्स ऑफ इंडियाचे घ्यायचे. महाराष्ट्र टाईम पण सुरू झाला होता, मला आता थोडं थोडं आठवत आहे. आणि अशा प्रकारे मग त्याला मी दुपारची लाईन म्हणायचो, सकाळची लाईन पुण्याच्या पेपरची, दुपारची लाईन मुंबईच्या पेपरची. आणि तुमच्या मुंबईमध्ये त्यावेळेला, माफ करा तो पेपर आता बंद पडला, संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, जसा मराठा तुमच्या मुंबईत प्रसिद्ध होताना तसं पुण्यामध्ये धडपडायचे लोक तो मराठा घ्यायला. आम्ही पण मराठ्याचे फॅन होतो. आचार्य अत्र्यांचा जो मराठा होता तो एवढा जबरदस्त पेपर होता, तो आता बंद पडला.
अशा प्रकारे या पेपरच्या लाईनमध्येच माझा जीव रमत 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 गेला. मित्रांनो, आज मी तुमच्यासारखाच कष्टातनं वर आलेलं आहे. तुम्ही कष्ट करताय, तुम्ही आज वर येत आहे. मुंबई तर सागर आहे. मी नेहमी म्हणतो, जर त्यांना माझा जन्म या मुंबईत झाला असताना, मी जर मुंबईत पेपर टाकत असतो ना, तर मी आपण आज धीरूभाई अंबानीला क्रॉस केलं असतं.